बैक टू माय चैनल. आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन, म्हणजे स्पेशली मॉन्सून साठी मी काय फॉलो करते. कारण आम्ही फिरत होतो बाहेर आणि कसंही खाल्लं गेलं स्किनकडे लक्ष नव्हतं, त्यामुळे खूप सारे ब्रेकआउट झाले होते आणि ते कमी करण्यासाठी मी एक्झॅक्टली काय केलं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. माझी स्किन मुळात ऑइली आहे आणि पावसाळ्यात जास्तच ग्रीसी किंवा डल पडते आणि अशा वेळेला ऍक्नेज किंवा पिंपल्स व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तर अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर तुमचं स्किन केअर करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक प्रॉपर फेस वॉश असायला हवा, छान मॉइश्चरायझर असायला हवं. जर ऑइली स्किन आहे तर त्यासाठी जेल बेस्ड मॉइश्चरायझर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे आणखीन एक प्रॉडक्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांनी पण माझी स्किन चांगली होण्यासाठी खूप मदत केली. तर असे तीन प्रोडक्ट्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश. तर हे आहे पिलग्रीमचं सेक्रेट ऑफ जेजो आयलँड वोल्केनिक लावा फेस वॉश. हे तुम्हाला मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, कारण हे फेस वॉश मी आधीपासून वापरते आणि ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यातले जे इन्ग्रेडियंट आहेत ते माझ्या स्किनला सूट होतात, कारण यामध्ये कोणतेही टॉक्सिक केमिकल्स ऍड नाही आहेत, त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी अगदी चांगला फेस वॉश आहे हा. तेही पिलग्रीमचे प्रोडक्ट्स सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगले आहेत. ऑफकोर्स पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे, प्रत्येकाच्या स्किनला प्रत्येक प्रोडक्ट किंवा इन्ग्रेडियंट मॅच होईलच सूट होईलच असं नाही, त्यामुळे पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पिलग्रीमचं मॉइश्चरायझर, जे जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे जे ऑइली स्किनसाठी स्पेशली महत्वाचं आहे. हे पिलग्रीम सेक्रेट ऑफ जेजो आयलँड ऑइल फ्री जेल मॉइश्चरायझर विथ हालुरॉनिक ऍसिड आणि विलो बाग. आणि त्यानंतर सगळ्यात मला आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे पिलग्रीमचं सेक्रेट ऑफ जेजो आयलँड नायसिनामाइड आणि अल्फा आर्बुटिन असलेलं स्किन क्लॅरिफाईंग सिरम विथ कॅमिलिया. हे जे सिरम आहे ते मला खूप जास्त उपयोगी ठरलं. तर सगळ्यात पहिले आहे पिलग्रीम सेक्रेट ऑफ जेजो आयलँड वोल्केनिक लावा ऍश फेस वॉश विथ युगुडुगू अँड व्हाईट लोटस, ज्यामध्ये आहे ॲक्च्युअल वोल्केनिक लावा ॲश जी डर्ट मॅग्नेटप्रमाणे स्किनवर काम करते. आणि त्याचबरोबर यामध्ये आहे युगुडुगू जे दुसरं तिसरं काही नसून जायफळ, ज्याच्यामुळे ॲक्टिव्ह जे ॲक्ने किंवा पिंपल्स आहेत ते ड्राईज आउट होतात आणि त्यामुळेच ब्रेकआउट्स कमी होतात. आणि त्याचबरोबर यामध्ये असलेलं व्हाईट लोटस स्किनला स्वच्छ आणि फ्रेश बनवतं. अशा प्रकारे ओल्या स्किनवर मी फेस वॉश लावून अगदी जेंटली मसाज करते आणि त्यानंतर मी चेहरा छान धुणार आहे आणि पॅड ड्राय करणार आहे. तर तुम्ही रिझल्ट बघू शकताय, स्किन किती स्वच्छ आणि क्लिअर दिसतेय. आणि त्यानंतर मी अप्लाय करणार आहे माझं फेवरेट सिरम जे आहे पिलग्रीम सेक्रेट ऑफ जेजो आयलँड नायसिनेमाइड अँड अल्फा आर्बुटिन स्किन क्लॅरिफाईंग सिरम विथ कॅमेलिया. याचे फक्त 3 ते 5 ड्रॉप आपल्याला आपल्या ड्राय आणि स्वच्छ स्किनवर लावायचे आहेत, कोणतंही क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावायच्या आधी, आणि फक्त इव्हनली स्प्रेड करायचं आहे आपल्या मानेभोवती आणि चेहऱ्याभोवती. आणि हो, मसाज करायचा नाही आहे, फक्त फिंगर टिप्सने अगदी हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे. आणि हे तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही वापरू शकता, दिवसातून 2 वेळा तुम्ही हे लावू शकता. पण जर तुम्ही दिवसा लावणार असाल तर एखादं ब्रॉड स्पेक्ट्रम किंवा हाय SPF सनस्क्रीन तुम्हाला लावणं गरजेचं आहे. हे सिरम अगदी पटकन आणि छान ऍब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये आणि स्किनला एक छान चमक आलेली आहे तुम्ही चेहऱ्यावर बघू शकताय. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या प्रोडक्टकडे, जे आहे पिलग्रीम सेक्रेट ऑफ जेजो आयलँड ऑइल फ्री जेल मॉइश्चरायझर विथ हालुरॉनिक ऍसिड आणि विलो बाग. हे खास करून बनलंय ब्लेमिश प्रोन स्किनसाठी. याचा ऑइल फ्री फॉर्म्युला पोर्स ना क्लॉग न करता स्किनला हायड्रेट करतो आणि हालुरॉनिक ऍसिड आणि ग्लिसरीन स्किनला मॉइश्चराइज करतं आणि हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. विलो बाग स्किनला सूदन करण्यासाठी मदत करतं. यामध्ये असलेलं नायसिनेमाइड चेहऱ्यावरचे पोर्स कमी करण्यासाठी मदत करतं. हे मॉइश्चरायझर सुद्धा तुम्ही दिवसातनं 2 वापरू शकता, सकाळी आणि रात्री. दिवसा वापरणार असाल तर मात्र तुम्हाला एखादं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन याबरोबर लावावं लागेल. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट्स वापरून बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि एक्स्ट्रा डिस्काउंटसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेला कुपन कोड PGMONSOON15 हा कुपन www.discoverpilgrim.com ह्या वेबसाईट. आज मी तुम्हाला पिलग्रीम ब्रँडचे जे सगळे प्रोडक्ट्स दाखवले ते कोरियन फॉर्म्युलेशननी बनलेले आहेत, पण सगळेच प्रोडक्ट्स मेड इन इंडिया आहेत. त्याचबरोबर क्रुएल्टी फ्री आहे, 100% व्हीगन आहे आणि यामध्ये कोणतेही पॅराबीन किंवा सल्फेट जे बाकी कुठल्या स्किन केअर किंवा मेकअप प्रोडक्ट्समध्ये असतात असे नाही आहेत. आणि त्याचबरोबर ह्यात टॉक्सिक 20 केमिकल्स पण नाही आहेत. जर तुम्हाला टॉक्सिक 20 केमिकल्स कोणते एक्झॅक्टली जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही discoverpilgrim.com/notoxic20 ह्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता.
लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बरोबर, यात कोणतेही मिनरल ऑइल्स वापरलेले नाही. बरोबर, पिलग्रीम ब्रँडचे सगळेच प्रोडक्ट पेटा सर्टिफाईड आणि प्लास्टिक पॉझिटिव्ह आहेत. हे सुटेबल आहे सगळ्या स्किन टाईपसाठी. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे आणि हे मेन आणि विमेन दोघांसाठी पण आहे. बोलूया ह्यांच्या प्राइस कडे. तर सगळ्यात आधी पिलग्रीम वोल्कॅनिक लावा फेस वॉश. प्राइस आहे 350 आणि ह्यामध्ये तुम्हाला 100 ml प्रोडक्ट मिळतं. त्यानंतर आहे पिलग्रीम ऑइल फ्री जेल मॉइश्चरायझर, ज्याची प्राइस आहे 495 आणि 495 मध्ये तुम्हाला 50 ml प्रोडक्ट मिळतं. तर पिलग्रीम स्किन क्लॅरिफाईंग सिरम, ह्याची प्राइस आहे 650 आणि 650 मध्ये तुम्हाला 30 ml प्रोडक्ट मिळतं. जर तुम्हाला प्रोडक्ट्स वापरावेसे वाटले किंवा ट्राय करावेसे वाटले, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. आणि कोड पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला. नक्की कोणताही प्रोडक्ट वापरण्याच्या आधी पॅच टेस्ट नक्की करा. होप माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हेल्पफुल ठरेल आणि आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. तर लवकरच भेटूया अशाच आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत